नागपूरमधील अधिवेशनानंतर भाजप आणि आरएसएसमध्ये बैठक झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. भाजप आणि आरएसएसमध्ये वैचारिक बैठक झाली असं आव्हाड म्हणतायत. तर राज्यामध्ये भाजपने एकट्यानं निवडणूक लढवावी, ज्यांच्यावर डाग आहे त्यांना सोबत घेऊ नये अशी चर्चा या बैठकीमध्ये झाल्याचा दावाही जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पुढे काय होईल ते सांगता येत नाही असा सूचक विधान आव्हाड यांनी केलेला आहे. त्यामुळे आता खळबळ माजण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर अजित पवार गट आणि शिंदे गटातून यावर काय प्रतिक्रिया येतात असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. आणि त्यांची चिंता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान याविषयी जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधी कल्पना नळसकर यांनी. जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलेलं आहे, ते काय ट्विट आहे, त्याचा अर्थ काय, आपण त्यांच्याकडनं जाणून घेणं. तुम्ही ट्विट केलेलं आहे त्याच्यात तुम्हाला काय सांगायचं? जे सांगायचं आहे तेच ट्विट केलंय, त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्यावा. तुम्ही म्हणताय बैठक झाली आणि भाजप स्वबळावरती लढणार आहे असं चित्र दिसत आहे का? पण सध्या असं चित्र मला दिसतंय, मी काय चर्चा ऐकतो त्याच्यावरनं दिसतंय की भाजप ह्या विचारावर आहे की आपला जो मूळ मतदार आहे, जो आपल्या विचारांचा पक्का मतदार आहे, त्याला आपण केलेली मोडतोड ही आवडलेली नाही आणि ज्यांच्याबरोबर आपण आहोत तेही आवडलेलं नाही. आणि म्हणूनच भाजपचा पुण्यामध्ये पराभव झाला असं त्यांच्या कोर वोटरचं म्हणणं आहे. आपण जनरली पाहिलं की भाजप आणि आरएसएसच्या अशा अनेक बैठका होतात, पण जनरली सगळ्यांकडे माहिती आहे की आरएसएसमधली कुठलीही बातमी बाहेर जात नाही. तर तुमचे जवळ एक संबंध झाले तर आरएसएस? हो एकदम, मी रेशीमबागेतच जाऊन बसतो आजकाल. या समजा भाजप जर स्वबळावर लढली तर जे आता फुडापुढीचं राजकारण केलं त्याच्यामुळे वाईट मेसेज जाईल असं वाटतं? कसला वाईट मेसेज? कसला वाईट मेसेज? सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदे आणि अजितदादांना त्यांनी त्यांना होती गरज, बीजेपीला नव्हती गरज. त्यांना होती बीजेपीला कधीच नव्हती. बीजेपीने दाणं टाकले, कबूतरं पुढे आली. या सगळ्यांचे पडसाद येणाऱ्या निवडणुकांच्या पूर्वी दिसतील आपल्याला अशी शक्यता आहे की जे गट गेले आहेत ते बाहेर येतील? नाही, बाहेर नाही येणार. कमळ हा पर्याय आहेच ना, त्याच्यामध्ये मर्ज होतील असं तुमचं म्हणणं आहे? कमळ हा पर्याय आहे, मी मर्ज नाही म्हटलं. म्हणजे आता जागा वाटपाचा तिढा जो आहे, कारण की तीन एकत्र आले तीन पक्ष, त्याच्यामुळे शिवसेना गट असेल आणि अजितदादा गट असेल, त्याच्यामुळे कुठेतरी लोकसभेमध्ये जागा वाटपावरून वितुष्ट येऊ शकतं, कारण की कोणती जागा कोणाला द्यायची त्याच्यामुळे. मला नाही वाटत भाजप कोणाचं ऐकेल, भाजप कोणाची दादागिरी सहन करेल असं मला अजिबात वाटत नाही. त्यामुळे लोकसभा स्वबळावरच लढतील? नाही, लढतील नाही लढतील, पण कमळावर लढतील नक्कीच. आपण जर पाहिलं असेल तर त्यांनी ट्विट केलेलं आहे की भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये एक बैठक झाली, त्यानंतर भाजप स्वबळावर लढणार असा त्यांनी निर्णय घेतला. त्याच्यामुळे आता लोकसभेच्या आधी काय चित्र येतं ते बघावं लागेल. कल्पना नळसकर, सुर लोकशाही मराठी, नागपूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.